मध्य प्रदेशामध्ये गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे वीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली असून नर्मदा आणि शिप्रा नदीला पूर आला असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे या महापुरामुळे उज्जैन इंदूर बुरहानपूर सोलापूर हा महामार्ग मागील चोवीस तासापासून बंद ठेवण्यात आला आहे मध्य प्रदेश मध्ये धारण केल्याने नदीकाठच्या गावांना फटका बसला नर्मदा नदीवरील धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले ओंकारेश्वर मध्ये धरणाचे बावीस दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे जबलपूर नरसिंहपूर रायसन नर्मदापुरम खंडवा जिल्ह्यातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली मध्यप्रदेश प्रदेशातील आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला तसेच सध्या उज्जैनमधील अनेक मंदिरं आणि अने घाट पाण्याखाली गेले आहेत